स्वराज्य मराठी न्यूज आपल्या हक्काचं व्यासपीठ। नमस्कार, मी आकांक्षा पाटील स्वराज्य मराठी न्यूज चॅनलच्या बातमीपत्रामध्ये आपलं सहर्ष स्वागत करते। पाहुयात आजची एक महत्त्वाची बातमी। सांगली स्थानिक गुन्हे अन्वेषण विभागाची उल्लेखनीय कामगिरी। 8,65,000 किमतीचे चोरीचे सोन्या चांदीचे दागिने हस्तगत। उमदी पोलीस स्टेशनच्या हद्दीत ऑक्टोबर 2022 मध्ये घडलेला गुन्हा उघड करण्यास स्थानिक गुन्हे अन्वेषण विभागाला यश आले आहे। सांगली जिल्ह्यात घरफोडी गुन्हे उघडकीस आणण्याबाबतच्या सूचना जिल्हा पोलीस प्रमुख डॉक्टर बसवराज तेने, अपर पोलीस अधीक्षक आचल दलाल मॅडम यांनी आढावा बैठकीमध्ये सूचना केल्या होत्या। त्या अनुषंगाने स्थानिक गुन्हे अन्वेषण विभागाचे पोलीस निरीक्षक सतीश शिंदे यांनी एक पथक तयार केले। त्यासाठी सहाय्यक पोलीस निरीक्षक संदीप शिंदे, पोलीस उपनिरीक्षक विशाल एळेकर, अंमलदार यांना बरोबर घेऊन गुन्हा उघडकीस आणण्याचे आदेश दिले। नमूद पथकाने घरफोडी करणारे आरोपी यांच्याकडे लक्ष केंद्रित केले। त्या पथकातील पोलीस हेड कॉन्स्टेबल राजू शिरोळकर यांना खबराकडून मिळालेल्या माहितीनुसार रेकॉर्डवरील आरोपी किशन चव्हाण व सुरेश चव्हाण हे सदर दागिने सोलापूर येथे विक्रीस नेणार असल्याचे समजले। सदर पथकाने सापळा रचून जत उमदी रोड लगत त्यांना चौकशीसाठी ताब्यात घेतले। सहाय्यक पोलीस निरीक्षक संदीप शिंदे यांनी पंचासमक्ष अंगझडती घेतली असता त्यांच्या खिशात सोन्याची चेन, सोन्याचे घंटण, लहान सोन्याच्या अंगठ्या मिळून आल्या। सदर दागिने अंदाजे किंमत 8,65,200 पंचासमक्ष जप्त करून आरोपींना ताब्यात घेण्यात आलेले आहे। सदर आरोपी उमदी पोलीस ठाण्याकडे ताब्यात देण्यात आले आहे। ही कारवाई स्थानिक गुन्हे अन्वेषण विभागाचे पोलीस निरीक्षक सतीश शिंदे यांच्या मार्गदर्शनाखाली सहाय्यक पोलीस निरीक्षक संदीप शिंदे, पोलीस उपनिरीक्षक विशाल एळेकर, अच्युत सूर्यवंशी, राजू शिरोळकर, अमोल येवे, जितेंद्र जाधव, संदीप पाटील, संजय पाटील, संकेत मोगदुम, राहुल जाधव, मच्छिंद्र बर्डे, गौतम कांबळे, अजय बेंद्रे, विरोबा नरळे, सागर लवटे, संदीप कुरो, विक्रम खोत, अनिल कोयकर, संतोष गळवे, सचिन कनप, सागर टिगरे, शुभांगी मुळे, प्रकाश पाटील, कॅप्टन गुंडेवाडे या पथकाने केले आहे। स्वराज्य मराठी न्यूज चॅनेलसाठी विशेष प्रतिनिधी सांगली।